नमस्कार, टी व्ही 9 मराठीमध्ये मी भाग्यश्री आपलं खूप खूप स्वागत करते. बिग बॉस मराठीचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि हे आहे बिग बॉस मराठीचं हाऊस. बिग बॉस नेहमीच नवीन काहीतरी घेऊन येत असतं. यावेळीचंही हाऊस खूप सुंदर पद्धतीने डिझाईन केलेलं आहे, तर आपण या बिग बॉसच्या हाऊसची आता झलक पाहणार आहोत. आणि आता आपण आहोत बिग बॉस मराठीच्या गार्डन एरियामध्ये. आपण एक महत्त्वाचा बदल बघू शकतो की या ठिकाणी तुळस होती, यावेळी ती तुळस नाही आहे. आणि स्विमिंग पूल आहे तिथेच आहे यावेळी. आणि यावेळी पूर्णतः वेगळं डिझाईन केलेलं आहे. आपण पाहू शकतो की सगळीकडे चक्रव्यूहाचं डिझाईन करण्यात आलं आहे. म्हणजे ऑलरेडी बिग बॉसच्या घरामध्ये बिग बॉसचे डोळे असतातच, पण यावेळी पूर्ण डिझाईनमध्ये बघाल तर अनेक ठिकाणी डोळ्यांचं चित्र लावण्यात आले. त्यामुळे यावेळी नक्की कोणतं चक्रव्यूह असणार आहे हे पाहणं खरंच उत्सुक्याचं ठरणार आहे. यावेळी बिग बॉसच्या घरामध्ये आणखी एक एरिया आहे, तो म्हणजे बाल्कनी एरिया. आपण पाहिलं तर यावेळी बाल्कनी एरिया आणि बाल्कनी एरियाची थीम आहे ती जंगल थीम आहे. आपण बघू शकतो अतिशय सुंदर अशी थीम करण्यात आलेली आहे. चला बाल्कनी एरियात जाऊयात. आणि आता आपण आहोत बाल्कनी एरियामध्ये. बाल्कनी एरियाचंही डिझाईन अतिशय सुंदर करण्यात आलं आहे. आपण बघू शकतो की जंगल थीम तशीच गावची थीम देण्यात आली आहे. आपण बघू शकतो इकडे सुंदर असं डिझाईन करण्यात आलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं नोटिसिंग गोष्ट म्हणजे या ठिकाणी लावलं आहे ते म्हणजे सरडा आणि गरुड. याचे दोन वेगवेगळे अर्थ असू शकतात. गरुडाच्या डोळ्याप्रमाणे इथून बाल्कनी एरियातून सगळीकडे लक्ष ठेवलं जाऊ शकतं. यासाठी गरुड लावला असू शकतो. किंवा या गेममध्ये वेगवेगळ्या प्रकारे लोक जसे रंग बदलतात, कंटेस्टंट रंग बदलतात, त्या पद्धतीचा सरडा या ठिकाणी लावलेला असू शकतो. बाल्कनी एरियाचा हा एक कोपरा आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणावरून खालचं सगळं दिसतं आहे, पण इकडे कोण बसलं हे कोणाला दिसत नाही. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा असा एक कोपरा आहे. आणि बाल्कनी एरियामध्ये आपण बघू शकतो की यावेळीचं डिझाईन अतिशय सुंदर करण्यात आलं आहे. यावेळी ग्रामीण टच देण्यात आला आहे, तसंच जंगल पण आहे. आपण बघू शकतो की इथे वाईल्ड लाईफ लावली आहे, पूर्ण सगळे डिझाईन्स लावलेले आहेत. कलाकार म्हटलं की जिम हे आलंच, फिटनेस हे आलंच. त्यामुळे कलाकारांना जिम करण्यासाठी, कंटेस्टंटच्या जिमसाठी हा एरिया स्पेशली तयार करण्यात आला आहे. आणि त्यांच्याशी गप्पा मारता याव्या, त्यावेळी गेम खेळता यावा, यासाठी इथे एक सुंदर असा सोफा ठेवण्यात आला आहे. याही ठिकाणी सुंदर असा सोफा ठेवण्यात आला आहे. आणि आपण आणखी एक महत्त्वाची गोष्ट पाहूयात की यावेळी जेल नाही आहे. बिग बॉस मराठीतला महत्त्वाचा म्हणजे एखाद्याने काही चूक केली तर त्यासाठी स्पेशल एक एरिया असायचा, तो म्हणजे जेल. आणि जिथे जाणं कोणालाही आवडायचं नाही, पण यावेळी आपण बघू शकतो की जेल नाही आहे. जेलच्या ठिकाणी सुंदर अशी एक छोटीशी खोली तयार करण्यात आली आहे. सुंदर असा सोफा ठेवण्यात आला आहे, ज्या ठिकाणी लोक बसून गप्पा मारू शकतात, गेम खेळू शकतात. पण यावेळीची थीमच जरा स्पेशल आहे. आपण बघू शकतो की यावेळीची थीम चक्रव्यूह आहे. त्यामुळे जरीही जेल नसेल तरी पण एक वेगळं असं काहीतरी चक्रव्यूह नक्कीच असणार आहे. त्यामुळे ते चक्रव्यूह नक्की काय असणार आहे हे आपल्याला या बिग बॉस सीझनमध्ये पाहायला मिळेलच. गार्डन एरिया एक्सप्लोअर झाल्यानंतर आता जाऊयात बिग बॉसच्या ॲक्च्युअल घरात. चला, आपण बिग बॉसच्या ॲक्च्युअल घरामध्ये प्रवेश केला आहे. आपण पाहतो आहे हा आहे डायनिंग एरिया. आपण पाहिलं तर प्रत्येक सीझनमध्ये डायनिंग एरियाचा आकार एक स्पेशल ठरलेला होता, डायनिंग टेबलचा आकार एक ठरलेला होता. पण यावेळी आपण बघू शकतो की डायनिंग टेबलचा आकारही बदललेला आहे. यावेळी राऊंडमध्ये डायनिंग टेबल बनवण्यात आलं आहे. आणि हा एरिया तर सगळ्यांना माहितीच आहे, इथे जे राडे होतात, जे गोंधळ असतो, तर हा सर्व परिचित आहेच आहे. आता यावेळी काय गोंधळ होतो हे तर पाहणं गरजेचं आहे. आपण आहोत किचन एरियामध्ये. हा एरिया, हा जो एरिया तर सगळ्यांना माहितीच आहे. भांडी काय वाजतात ना हे गेममध्ये दिसतंच. आपण पाहू शकतो की किचन अतिशय सुंदर सजवण्यात आले, गावाकडचा टच दिला, वेगवेगळ्या गोष्टी लावण्यात आल्या. जसं की आपल्याला इकडे लसूण ठेवलेला दिसतोय, तिकडे कणीस ठेवलेलं दिसतंय, पेरू लिंबू अशा गोष्टी ठेवलेल्या दिसत आहेत, इकडे केळी ठेवलेले दिसत आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने यावेळीचं डिझाईन आहे. अतिशय ग्रीन असं यावेळीचं किचन तयार करण्यात आलं आहे. आणि आपण बघू शकतो की हे किचन एरिया, या ठिकाणी ही जी भांडी आहेत ही आत्ता शांत दिसत आहेत, पण गेमच्या वेळी जे काही भांडी वाजणार आहेत ना ते त्यावेळी नक्कीच कळेल.
आणि आपण बघू शकतो की यावेळीची थीम ग्रीन असल्यामुळे या ठिकाणी फ्रीज ठेवण्यात आला आहे. कदाचित कोणाला तो नोटीसही होणार नाही, पण या ठिकाणी फ्रीज आहे ज्यालाही ग्रीन असं डिझाईन करण्यात आलं आहे, त्यामुळे तो कोणाच्याच लक्षात येत नाही आहे. पण अतिशय सुंदर असा गावचा टच देऊन किचन तयार करण्यात आलं आहे. दिवसभराच्या राड्यानंतर, गोंधळानंतर आरामाचं एक ठिकाण आहे, ते म्हणजे बिग बॉस मराठीची बेडरूम. आणि आपण आत्ता सध्या बेडरूममध्येच आहोत. आपण दरवर्षी पाहतो की या बेडरूममध्ये जे बेड्स असतात त्याचं लेडीज आणि जेंट्स या दोन्ही बेडचे कलर वेगळे असतात, जेणेकरून ते कळतील की लेडीजचे कोणते आणि जेंट्सचे कोणते. पण यावेळी आपण बघू पाहू शकतो की यावेळी असं कोणतंही हे केलेलं नाही आहे, दोन्ही प्रकारच्या बेडला सेम कलर दिलेला आहे, म्हणजे लेडीज आणि जेंट्ससाठी सेम कलरचं बेडरूम करण्यात आलं आहे. आणि अतिशय सुंदर असं झुंबर लावण्यात आलं आहे. आणि आपण पाहू शकतो की यावेळी बेडरूमची थीम ही अंडर वॉटर थीम करण्यात आली आहे, त्यामुळे त्या पद्धतीने हे सजवलं गेलं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की एक सुंदर कल्पकता वापरली गेली आहे, जे म्हणजे की या ठिकाणी हा मासा, या माशाचं एंट्री या ठिकाणाहून आणि तोंड या ठिकाणाहून बाहेर निघाले, म्हणजे एक वेगळ्या प्रकारची अंडर वॉटर थीम दाखवण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची कल्पकता वापरली गेली आहे. आणि अतिशय सुंदर पद्धतीने हे डिझाईन करण्यात आले. बिग बॉस मराठीच्या कंटेस्टंटचं सर्वात आवडतीचं ठिकाण म्हणजे हे कॅप्टन रूम. आपण पाहू शकतो की ह्या कॅप्टन रूमला अतिशय सुंदर पद्धतीने सजवलं आहे. आणि वाव काय सुंदर आहे, काय बसल्यावर किती सुंदर वाटतं आहे, मग त्या कंटेस्टंटला किती सुंदर वाटत असेल, अशाच पद्धतीने हे सुंदर पद्धतीने हे बेडरूम सजवण्यात आलं आहे. प्रत्येक कंटेस्टंटला वाटतं की आपण कॅप्टन व्हावं, आणि त्यासाठी ते खूप प्रयत्न करत असतात, पण एखादाच नशीबवान असतो जो कॅप्टन होतो आणि त्याला ही रूम मिळते. वाव राजमहल असंच वाटतंय ना तुम्हाला? नाही नाही नाही, हा राजमहल नाही आहे, हे आहे वॉशरूम, बिग बॉस मराठीचं वॉशरूम. खरं तर हे जे आपण डिझाईन बघतोय हे पाहिलं तर खरंच आपण एखाद्या राजमहलमध्ये आलो आहे असंच फील यावं असं हे सुंदर डिझाईन केलं गेलं आहे. पूर्णतः चंदेरी कलर दिला गेलेला आहे, पण असं नाही आहे, हा राजमहल नाही तर हे आहे वॉशरूम, बिग बॉस मराठीचं वॉशरूम. अतिशय सुंदर पद्धतीने याचं डिझाईन केलं गेलं आहे. बिग बॉस मराठीच्या घरातला अतिशय महत्त्वाचा एरिया म्हणजे लिव्हिंग एरिया. याच ठिकाणी कंटेस्टंट बसून आपल्याशी संवाद साधणार आहेत, किंवा आपण त्यांच्याशी संवाद साधू शकू. आणि याच ठिकाणी बसून रितेश सर कंटेस्टंटशी संवाद साधणार आहेत. याही एरियाचं अतिशय सुंदर पद्धतीने डिझाईन केलं गेलं आहे. आपण बघू शकतो की सगळ्या ठिकाणी डोळे लावलेत, ऑलरेडी बिग बॉसचे डोळे आहेच, कॅमेरे आहेच, पण तरीही यावेळी डिझाईनमध्येही डोळे लावण्यात आलेत. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की कन्फेशन रूम आहे. तसंच यावेळीचं डिझाईन अतिशय युनिक आहे. यावेळी थीमच चक्रव्यूह असल्यामुळे आपण बघू शकतो की या टीव्हीच्या वरती ही एक गेम आहे, चक्रव्यूह आहे. आता हे चक्रव्यूह कसं भेदणार हे कंटेस्टंटना ठरवायचं आहे, किंवा त्या पद्धतीने गेम खेळायचं आहे. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा एरिया. आणि आपण बघू शकतो की खालीही फ्लोअरवरतीही चक्रव्यूहाचं डिझाईन केलं आहे, त्यामुळे यावेळी वेगळं नवीन काय असणार आहे तर ते आहे चक्रव्यूह. आणि तेच कंटेस्टंटना भेदायचं आहे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.